नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज मुंबई। मराठी एकीकरण समितीने मीरा माहिंदरमध्ये होणाऱ्या हिंदी भाषी भवनचा विरोध केलेला आहे। आज याबाबत त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय राठोड यांच्याशी भेट घेतलेली आहे। यावेळी माझ्यासोबत आहे मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, त्यांच्याशी विचारूया नेमकं काय बोलणं झालं नेमकं आणि आयुक्तांनी काय आश्वासन दिलं आपल्याला। नमस्कार, आज मराठी एकीकरण समितीच्या शहर कमिटीची आणि अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची मीरा भाईंदर आयुक्तांशी खूप सकारात्मक बैठक झालेली आहे। विषय होता हिंदी भाषिक भवन। ह्या प्रस्तावाला राज्य शासनाने एक आर्थिक मंजुरी दिली होती 2.25 करोड़ रुपयांची आणि महानगरपालिकेचा जो आरक्षित भूखंड आहे तो द्यावा असा तो प्रस्ताव होता जो महासभेमध्ये यांनी मंजूर केला आणि त्याला मराठी एकीकरण समितीने कडाडून विरोध केला होता। त्याचीच पुढली बाजू म्हणून आम्ही महानगरपालिकेला एक कायदेशीर नोटीस दिली होती की जर हा प्रस्ताव जर तुम्ही मंजूर केलात तर ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टातही जाऊ आणि रस्त्यावरती उतरून आंदोलनही करू। त्याच्याकरता आयुक्तांनी आज ठरवून आम्हाला वेळ दिली होती, त्याच्यावरती अगदी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की शहरामधल्या कुठल्याही सुविधा भूखंडावरती कुठलंही सुविधा देण्याकरता आमचा विरोध नाही आहे। त्या सुविधेला तुम्ही जेव्हा हिंदी भाषिक भवन म्हणून जेव्हा नाव देता ना तेव्हा ती गोष्ट इथल्या बहुसंख्याकांना चिडवते आहे, आम्हाला डिवसते आणि ह्याच्यामुळे शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि पुढे मागे मग याच्यामुळे एक मतांचं ध्रुवीकरण होऊन शहराची परिस्थिती आणखी खराब होऊ शकते। याच्यावरती आयुक्तांनी एकदम सकारात्मक हा विषय घेतलेला आहे आणि त्यांनी या प्रस्तावाला हिंदी भाषिक भवन असं स्थानिक लोकांच्या भावना दुखावणारं नाव असू नये असा प्रस्ताव किंवा अशी दुरुस्ती मी शासनाला सुचवतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। हा मुख्य विषय ते आता मराठी एकीकरण समितीच्या मागणीच्या नंतर गुजराती भवन पण जी मागणी पुढे आलेली आहे। नाही आता कसं आहे की राजकारणाला काय अंत नसतो, प्रत्येक राजकीय नेता आपापल्या मतपेढ्या सांभाळण्याकरता हे नको नको ती ही पिल्लं सोडत असतो, त्याचाच हा भाग आहे। त्या कोणी जातीच्या नावाने, कोणी भाषेच्या नावाने, कोणी गुजराती भवन, कोणी मुस्लिम भवन, हे सगळं होत राहणार पण त्याच्यामधून यशस्वी कोण होणार आहे किंवा कोणाला यश मिळालं पाहिजे किंवा काय साध्य झालं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे पालिकेला आहे, लोकांना आहे आणि स्थानिक लोकही पूर्णपणे मराठी आहेत, बहुसंख्याक मराठी आहेत। मराठी ह्या एका विषयावरती महाराष्ट्र प्रांताची स्थापना झालेली आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मराठी भाषा भवनच झालं पाहिजे, नंतर मग इतरांचा आपण विचार करू। आपण जर खाऊन पिऊन आपलं पोट भरलेलं असेल तर मग इतरांना दान धर्म करण्याचा हो आपलं वेगळं धोरण आहे किंवा तो महाराष्ट्राचा एक स्वभाव आहे। याबाबत आपण नेमकं कोणाकोणाकडे तक्रार केलेली आहे, महापौरांचं काय म्हणणं आहे या बाबतीत? महापौरांनी सांगितलेलं आहे की मी कसंही करून माझी पूर्ण ताकद लावून हा प्रस्ताव जो आहे हा बदलून घेईन, दुरुस्त करेन, हा प्रस्ताव फेटाळण्याचा माझा पूर्णपणे अधिकार आहे आणि मी तसं प्रयत्न करते आहे। या प्रस्तावाच्या विरोधामध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, गृहसचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, आपले महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय राठोड आणि महापौर अशा सर्वांना आम्ही नोटिसेस दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आमची कारवाई पुढे चालू आहे। गरज पडल्यास आम्ही ह्याच्या विरोधात कोर्टातही जाऊ। तर आपण पाहत होतं की मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती हिंदी भाषिक भवन होऊ देणार आणि त्यांचं म्हणणं आहे की पहिले महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिले मराठी भवन असणे गरजेचं आहे, हिंदी भवनाला का इतकी गरज आहे, इतर भाषेचे भवन पण होऊ शकतात, वादविवाद न होण्यापेक्षा आयुक्तांनी सौजन्याची भूमिका दाखवलेली आहे। आता बघूया पुढे भविष्यात नेमकं काय निर्णय होतं।